लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। ग्रामीण भागातील आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना नांदेड शहरामध्ये राहण्याची जेवणाची सोय करणाऱ्या प्रायव्हेट हॉस्टेल असोसिएशनचा देशामध्ये नीट वैद्यकीय पूर्वपरीक्षेचा सर्वोच्च निकाल देणाऱ्या IIBच्या वतीने स्नेह मिलन आणि हॉस्टेल संचालकांचा सन्मान सोहळा संपन्न झालाय। नांदेडचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरामध्ये नाव गाजवले, त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये शैक्षणिक हब तयार करून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे, त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील देशपातळीवरचं नावाजलेल्या IIBच्या वतीने नांदेड शहरातील हॉस्टेल संचालकचे 1 ते 10 विद्यार्थ्यांना नांदेड शहरात राहण्याची जेवणाची आणि क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यानंतर 11वी आणि 12वीला तेच विद्यार्थी रिझल्ट देतात आणि त्यांची पायाभरणी हॉस्टेलचे संचालक करतात। याची कुठेतरी कृतज्ञता म्हणून या हॉस्टेल संचालकांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती IIBचे संचालक महेश पाटील सर यांनी बोलताना दिली आहे। या कार्यक्रमामध्ये हॉस्टेल संचालक आणि IIB टीम यांचा स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये त्यांची चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडचं नाव शिक्षण क्षेत्रातलं नाव उज्ज्वल करू, असे देखील बोलताना IIBचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील सर म्हणाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना IIBचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रायव्हेट हॉस्टेल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश नरंगले, सचिव राम वानखेडे, उपाध्यक्ष येवती करसर, उपाध्यक्ष प्राध्यापक गणेश शिंदे, कोषाध्यक्ष प्राध्यापक संभाजी जोगदंड, प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापक विष्णुकांत शिंदे, प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक श्याम जाधव या सर्व हॉस्टेल संचालक उपस्थित होते। असोसिएशन नांदेड जिल्हा सर्व आमच्या पदाधिकारी व सदस्यांना IIBकडून आज आमंत्रित करण्यात आलं व आमचा सर्वांचा सत्कार करण्यात आला। तसेच IIBचे पुढील 10 वर्षांचे जे काही ध्येयधोरण आहेत किंवा संबंध भारतामध्ये जी आणि रिझल्टचं जे काही मान IIBचं जो काही मानसन्मान दिलेलं आहे किंवा IIBचं जे काही नाव केलेलं आहे आम्हा नांदेडकरांना जर अभिमानच आहे, परंतु या सर्वांसोबतच आमच्यासारख्या या हॉस्टेलच्या सर्व सदस्यांना त्यांनी सोबत घेऊन चालण्याचं जे काही आश्वासन दिलेलं आहे किंवा त्यांचं वेळोवेळी 1 ते 10 मुलांचे क्लासेस असतील किंवा हॉस्टेल असतील त्यांना मार्गदर्शन करण्याचं एक आम्हाला एक पाठीवर थाप पाडण्याचं जे काही त्यांनी 2 शब्दाचं काही वचन दिलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व हॉस्टेलच्या पदाधिकारी व सदस्यांकडून आम्ही सर्व IIBच्या टीमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। असेच तुमचं मार्गदर्शन आम्हाला राहावं आणि पुढे तुमचा जो काही यशाचा शिखर आहे दिवसेंदिवस वाढत चालावा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आज टीम IIBनं नांदेड प्रायव्हेट हॉस्टेल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व नांदेडमधल्या हॉस्टेलचे संचालक यांचा एक छोटेखानी सुंदर असा गेट टुगेदर, एक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागं टीम IIBची प्रामुख्यानं जी भूमिका होती, 2 आमचे प्रमुख उद्देश होते। सगळ्यात पहिला जो उद्देश होता की नांदेडचं जे नाव झालेलं आहे IIBनं यावर्षी, म्हणजे जो CET रेकॉर्ड होता तो आम्ही नॅशनल लेवलच्या नीटच्या एक्झामिनेशनमध्ये यावर्षी पूर्ण भारतामध्ये एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला। IIBचे जे विद्यार्थी 360 पैकी 360 गुण घेऊन पूर्ण भारतामध्ये जेवढे काही नॅशनल इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या जेवढ्या काही शाखा असतील त्या सर्व शाखांचा एकत्रित निकाल आणि एकट्या IIBचा निकाल हा त्या सर्वांपेक्षा जास्त होता आणि हा जो पूर्ण नॅशनल लेवलला एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला, यामध्ये आमच्यासोबतच सर्व हॉस्टेलचे संचालक, सर्व मेसचे संचालक यांचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे, अशी टीम IIBची भूमिका आहे। आणि त्याच भूमिकेमधून या हॉस्टेल संचालकांचा एक सन्मान करावा, आमच्या ह्या यशामध्ये त्यांनासुद्धा सहभागी करून घ्यावं म्हणून आम्ही हा छोटेखानी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला। आणि जी दुसरी भूमिका होती, आमचा जो दुसरा उद्देश होता तो हा की येत्या 3-4 वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे, तेव्हा त्याची तयारी, त्याची एक ब्लूप्रिंट जी आहे जे आपल्याला अपडेट करावी लागतील। आता पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून विद्यार्थी काही शाखा असतील त्या सर्व शाखांचा एकत्रित निकाल आणि एकट्या IIBचा निकाल हा त्या सर्वांपेक्षा जास्त होता,
आणि हा जो पूर्ण नॅशनल लेवलला एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला, यामध्ये आमच्या सोबतच सर्व हॉस्टेलचे संचालक, सर्व मेसचे संचालक यांचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे, अशी टीम आयआयबीची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेमधून या हॉस्टेल संचालकांचा एक सन्मान करावा, आमच्या ह्या यशामध्ये त्यांनासुद्धा सहभागी करून घ्यावं म्हणून आम्ही हा छोटेखानी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला. आणि जी दुसरी भूमिका होती, आमचा जो दुसरा उद्देश होता तो हा की येत्या 3-4 वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे, तेव्हा त्याची तयारी, त्याची एक ब्लूप्रिंट जी आहे जे आपल्याला अपडेट करावी लागतील. आता पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून विद्यार्थी आणि पालकांचा ओढा हा नांदेडकडे वाढलेला आहे. आणि वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीचं माहेरघर म्हणून एक नांदेडची ओळख भारतात झाली, त्यामुळं आपली रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा वाढली. तर अजून काय करता येईल, कारण हा सगळा यशामागे, हे सगळं निकाल आणण्यामागं क्लास आणि हॉस्टेल आणि मेस ह्या तिघांचाच सहभाग असतो. म्हणून एकत्रित ह्याला अजून किती वाढवता येईल, अजून आपलं नांदेडचं नाव कसं पुढं करता येईल आणि ह्या निकालाचे नवीन नवीन उच्चांक अजून कसे प्रस्थापित करता येतील याच्यावरही एक चर्चा व्हावी, हा आमचा दुसरा उद्देश होता आणि तो सफल झालेला आहे. आणि सर्व हॉस्टेल संचालक यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले, आवर्जून उपस्थित झाले, म्हणून टीम आयआयबी त्यांचे सदैव ऋणी आहे. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन पाटील, संपादक नांदेड. लोकप्रश्न न्यूज 24, जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ.